राज्यव्यापी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील बंगळुरूहून पुणे विमानतळावर दाखल झालेत. पंचकर्म आणि डाएटच्या माध्यमातून शहाजी बापूंनी तब्बल 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलेले आहे. शहाजी पाटील आता नव्या रूपात पाहायला मिळतात. बंगळुरूच्या श्री श्री रविशंकर महाराजांच्या आश्रमामध्ये पंचकर्म क्रियेच्या माध्यमातून त्यांनी आपलं वजन घटवलंय. काय ती झाडी काय ते डोंगर एकदम ओके या त्यांच्या डायलॉगनं खरं तर शहाजी बापूंचं वजन चांगलंच वाढलं होतं. शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते आमदार शहाजी बापू पाटील परत आलेले आहेत. नव्या रूपामध्ये ते परत आलेले आहेत कारण 8 दिवसात तब्बल 9 किलो वजन शहाजी बापू पाटलांनी कमी केलेलं आहे. ते नेमकं कसं केलेलं आहे ते आपण शहाजी बापूंकडनं जाणून घेऊयात. बापू काय नेमकं कसं हा बदल केलेला आहे तुम्ही? मी मला थोडा गुडघ्याचा त्रास होता त्यामुळे ऑपरेशन करायचं का वजन कमी करायचं दोनच माझ्यासमोर पर्याय होते डॉक्टरनी दिलेले. त्यातला मी वजन कमी करायचा पर्याय निवडला आणि त्यासाठी मी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला. त्यांनी पहिली 5-7 दिवस पंचकर्म केली, वेगवेगळे काढे प्यायला दिले, वेगवेगळ्या तेलानं मालिश केल्या, वेगवेगळ्या पावडरीनं मालिश केल्या. हे 5-7 दिवसाचा हा कोर्स झाल्यानंतर माझं 1-4 किलो वजन कमी झालं. त्यानंतर मी मेडिटेशनमध्ये आलो आणि मेडिटेशनमध्ये मी ध्यानधारणेत सुदर्शन क्रिया 3 दिवस केली आणि एकूण त्यांचा वाफेवरला उकडलेला आहार आणि त्यांची व्यायाम करून घेण्याची पद्धत, सुदर्शन क्रियातून येणारा श्वास आणि श्वासातून येणारी ऊर्जा या सगळ्यांचा मिळून हा परिणाम चांगला झालेला आहे आणि त्यांनी जे शिकवलं ते मी कंटिन्युएशनमध्ये पुढं करणार. तुम्ही डाएटवरती पण आहात असं समजतं आहे, मात्र तुम्ही संजय राऊतांवरती टीका करताना म्हटलं होतात की आमच्या गावाकडे या बोकड कापायचं कसं असतं, कसं वरपायचं असतं आणि त्यानंतरच मनगटात ताकद येते, मग आता त्याचं काय होईल नेमकं? आता ताकद इतकी ज्यादा झालेली आहे की जरा कमी करायची वेळ आलेली आहे. काय काय नेमका अनुभव कसा होता तुमचा 10 दिवस? अतिशय चांगल्या फिलिंग्स आहेत, अतिशय आनंदी वाटतं. जीवन कसं आनंदानं जगावा आणि दररोजचा दिवस कसा आनंदानं घालवावा, विनाकारण कोणत्याही गोष्टीचं आपल्या डोक्यावर ओझं वाहू नये हे त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं जातं आहे आणि एक आनंददायी असा आपल्या स्वतःत एक फिलिंग्ज सुरू होतात आणि आपलं स्वतःचं जीवन आनंदात आहे ह्या भावना आपल्याकडे तयार होतात. हे झालं तुमचं शारीरिक वजन तुम्ही कमी केलेलं आहे, मात्र तुमचं राजकीय वजन कमी करण्यासाठी इकडे उद्धव ठाकरे गटाने ताकद लावलेली आहे. सांगोल्यात महाप्रबोधन यात्रा पार पडली, ज्या यात्रेच्या माध्यमातून सुषमा आमदार यांनी तुमच्यावर जोरदार अशी टीका केलेली आहे. त्या टीकेला तुम्ही अद्यापपर्यंत उत्तर दिलं नाही तुम्ही, कारण तिकडे निघून गेला होता बँगलोरला. काय ज्या पद्धतीने टीका तुमच्या होती? सुषमा आमदारे ज्यावेळी आलेल्या होत्या त्यावेळी मी काय बेंगलोरला गेलो, मी मुंबईमध्ये होतो आणि अंधारेताईंच्या ह्या टीकेला मी माईकवर असं किंवा बाईटवर उत्तर देणार नाही. पुढच्या 15-3 आठवड्यात शिंदेसाहेब माझ्याकडे येणार आहेत माझ्या जाहीर सभेतनं, त्यांना मी चांगलं उत्तर देईन. दुसरीकडे आज भाजपची चंद्रपूरमध्ये सभा होते, JP नड्डा घेत आहेत, त्यामध्ये मिशन 45 त्यांचं सुरू झालेलं लोकसभामध्ये. संजय राऊत म्हणतात जर भाजप 45 जागा लढवणार तर मग शिंदे गट काय धुनी भांडी करणार आहेत का भाजपची? आम्ही धुनी भांडी करणार का त्या 45 आमचे काय खासदार असणार आमच्या चिन्हाचे हे आम्ही आणि भाजप ठरवू. 45 आम्ही दोघांनी घेतलं, शिल्लक राहिली किती 3. ती शरद पवार तुम्ही कसं वाटणी करणार ही वाटणी आम्हाला तेवढी फोनवर लवकर कळवा.